नमस्कार, मी राणी। आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी। नगर मनमाड रस्ता आणि त्या रस्त्याच्या कामाचा दर्जा हा कायम टीकेचा विषय राहिला। या रस्त्याच्या मागील ठेकेदारांवर आणि काही लोकप्रतिनिधींवर टक्केवारीचा आरोप झाला। आता नव्याने हे काम पुन्हा सुरू होत आहे। नव्या ठेकेदाराबाबत आणि या कामाबाबत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना जोरदार चिमटा काढला। पाहूयात काय म्हणाले विखे पाटील। या पलीकडे दुसरा मानवी हातातून हा विषय आता राहिलेला नाही आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की हे काम आता चालू झाल्यावर नवा ठेकेदार आल्यावर जर आता याच्यापुढे कोणी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये टक्केवारी मागायचा प्रयत्न केला तर मी पूरा मीडियस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकप्रतिनिधीला जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांनाच की कुठल्याही नॅशनल हायवेच्या प्रकल्पामध्ये जी टक्केवारीची प्रथा मागच्या काही कालावधीमध्ये चालू केली गेली ती यापुढं होणार नाही, कारण की जनतेचं जे काही नुकसान झालेलं आहे ते परत भरून निघणार नाही। आणि म्हणून येत्या जानेवारीमध्ये हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी नवा ठेकेदार आल्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे की 1 वर्षामध्ये 2024 जानेवारीपर्यंत हा रस्ता पूर्णपणे चांगला केला जाईल। आणि नुसतं एवढंच नाही, या 800 कोटीमध्ये आम्ही दोन्ही बाजूला 75 किलोमीटर रस्ता मेंटेनन्सचं पण काम घेतलेलं आहे, म्हणजे रस्त्याचं काम चालत राहील पण निदान एक बाजू पूर्णपणे मोटरेबल करण्यासाठी आपण 75 किलोमीटरचं काम देखील या टेंडरमध्ये प्रस्तावित केलेलं आहे। अशा दृष्टिकोनातून हे सगळे कामं मला वाटतं की चांगले होत आहेत। नगर जिल्हा विकासाकडं जातो आहे, नगर लोकसभेमध्ये भूतना भविष्याचे प्रकल्प पूर्ण होताना दिसत आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित राहून जर विकासात्मक धोरण ठेवलं तर मला वाटतं की नगरचे पुढचे दिवस किंवा येणारी पिढी ही चांगल्या पद्धतीने विकसित होईल असा पूर्णपणे विश्वास आहे। या मोठ्या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।